न्यायालय ने मराठा आरक्षण पर कुछ समय के लिए रोक लगा दी है, जिससे न्यायालय के इस निर्णय के बाद मराठा समाज एक बार फिर आक्रामक हो गया। मराठा समाज के आरक्षण पर कुछ दिन पहले उच्च न्यायालय ने रोक लगा दी है। कड़े संघर्ष के बाद मराठा समाज आरक्षण लागू हुआ था, मगर उसे न्यायालय में चुनौती दी गई थी। न्यायालय ने अपना निर्णय सुनाते हुए आरक्षण पर कुछ दिनों के लिए रोक लगा दी है। न्यायालय के इस निर्णय से नाराज मराठा समाज ने शहर के माल स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर ठिया आंदोलन किया। समाज का कहना है कि महाराष्ट्र सरकार ने न्यायालय में अपनी भूमिका स्पष्ट नहीं की। उनका कहना है कि हमें स्वतंत्र आरक्षण मिलना चाहिए। 22 सितंबर सर्वोच्च न्यायालय से एक निर्णय आलेला मराठा आरक्षण संदर्भ, त्या मराठा आरक्षण त्यांनी तिथे स्थगिती दिली आहे, मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे। आता ऍक्च्युली ही जी स्थगिती आहे ही संशयास्पद आहे असं आमचं मराठा समाजाचं म्हणणं आहे। काय झालं की मराठा समाजाची मागणी होती की हा हे जे मराठा समाजाचं आरक्षण आहे जो की सध्या सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे, तर समाजाची मागणी होती की ही अप्पर बेंचला म्हणजे मोठ्या बेंचकडे हे व्यवस्था करण्यात यावं, पण ते तर राहूनच गेल्याचा विषय तो नंतर आला। पण मध्यंतरी ते नसताना परत याच्यामध्ये त्यांनी स्थगिती दिली, पण हे स्थगितीची मागणी ज्या याचिका करताय त्यांनी सुद्धा नव्हती केली, सरकारने नव्हती केली, मराठा समाजाने केली नव्हती, मग स्थगिती मिळाली कशी? त्याच्यामुळे काय मराठा समाजामध्ये समर्पण निर्माण झालेला आहे आणि कुठंतरी समाजाच्या भावना दुखवलेल्या आहे। हायकोर्टाने समाजाला आरक्षण दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टाकडे मॅटर होतं, जे झालं असतं ते आपण नंतर पाहिलं असतं, पण स्थगितीचा विषयच नव्हता। पण स्थगिती ही जी दिलेली आहे याच्याबद्दल मराठा समाजामध्ये संशयास्पद हे दृष्टिकोन आहे। मराठा सरकारने आपली भूमिका जे काही होती कायदेशीर भूमिका त्यांनी मांडली नाही। सर्वात मोठी गोष्ट ही आहे की जर मांडली असती समाजाने आपल्या पद्धतीने जे बोलायचं जे काही आर्ग्युमेंट करायचे केले जे काही डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करायचे ते केले, पण महाराष्ट्र सरकारने आपल्या परीने जे जी बाबू ठेवायला पाहिजे होती जे काही म्हणजे जो गायकवाड आयोगाचा जो विषय होता गायकवाडाचा जो हे होता अहवाल तो सुद्धा तिथे प्रोड्यूस केला नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट इन BCN न्यूज नागपूर।